माझा मोबाईल कुठे गेला? मी स्पीकर वरती बोलणार ते डायरेक्ट येईल इकडे दिनेश गेले नमस्कार. आज फेसबुक लाईव्ह येण्यामागचं कारण, कारण गेल्या 2-3 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे नेते जितेंद्र आव्हाड साहेब हे पुण्यामध्ये आले होते आणि जितेंद्र आव्हाड साहेबांनी पुण्यामध्ये आले असता त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीने तिकीट दिले याच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय वाटतं? तेव्हा मला वाटतं की आव्हाड साहेबांनी अतिशय असं काही त्या ठिकाणी बोललं की मला पत्रकारांनी सुद्धा बऱ्याच वेळा फोन केले, पत्रकारांनी मला विचारलं, परंतु त्याच्यामध्ये त्यांनी एक प्रश्न जो बोलला, ठीक आहे, बाकीचं कलाकार बिलाकार या सगळ्या गोष्टी राजकारणामध्ये टीकाटिपणी होत असतात, परंतु त्यांनी एक शब्द त्याच्यामध्ये एक असं पण विचारले की वसंत मोरेंनी दलितांसाठी काय केलं, वसंत मोरेंनी वंचितांसाठी काय केलं, असा सुद्धा प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी केला होता. म्हणून मी आज हा फेसबुक लाईव्ह घेतला. मला काल एक दिवस लागला माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवायला. आज आपण पाहू शकतो माझ्या मागच्या बाजूला जेवढी लोक उभी आहेत ही सगळी, या कोपऱ्यातल्या आपल्या सुरक्षा रक्षकापासून या कोपऱ्यापर्यंत सगळा कॅमेरा फिरवून दाखवा. इकडे नको, इकडे फक्त शेवट बाउजर पर्यंत. कदाचित मला वाटतं की जितेंद्र आव्हाड साहेबांना जर दिसत असेल तर ते झूम करून दाखवा. इकडे आमच्या महिला भगिनी दाखवा, हे सगळे सुरक्षा रक्षक दाखवा. आता ही सगळी संख्या तुम्हाला या ठिकाणी दाखवली. गेली 15 वर्ष मी पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करतोय आणि 15 वर्ष काम करत असताना मी ज्या भागाचं मी नेतृत्व करतो त्या भागामध्ये मी 15 वर्षात अनेक प्रोजेक्ट उभे केले, अनेक प्रकल्प राबवले. मला वाटतं की मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये असताना माननीय राजसाहेबांचं एक स्वप्न होतं, ब्लूप्रिंट त्यांनी जी राबवायला लावली होती ती ब्लूप्रिंट त्यांनी जी सगळ्या महाराष्ट्राला दाखवली ती खऱ्या अर्थाने मी ब्लूप्रिंट कात्रजमध्ये राबवली. मी मोठे मोठे प्रकल्प उभे केले आणि हे प्रकल्प उभे करताना त्या प्रकल्पामधील जेवढी मॅनपॉवर लागल, जेवढी लोक कामाला लागतील, त्या ठिकाणी मी एक हट्टाने प्रत्येक वेळेस हट्ट धरला की जेवढी लोक कामाला या प्रकल्पामध्ये लागत असतील, जेवढी लोक या प्रकल्पावरती प्रकल्प उभा केल्यानंतर त्या प्रकल्पामध्ये जेवढी लोक कामाला लागत असतील ती लोक सगळी माझी स्थानिक लोक असतील. आणि मी त्याच्यामध्ये माझा तो पहिल्यापासून अगदी पूर्वीपासून सुरुवातीच्या काळापासून माझा तो हट्टा असायचा, एखादा प्रकल्प तयार केला की त्या प्रकल्पात कामाला लागणारा माणूस हा बाहेरचा नाही, तो माझ्या कात्रजमधला असला पाहिजे, माझ्या कात्रजच्या भागामधला असला पाहिजे. कारण एक नगरसेवक म्हणून ज्यावेळेस मी हे सगळं बघत होतो
त्यावेळेस मला वाटत होतं की माझं स्वप्न छोटं होतं. नगरसेवक असायचं, नगरसेवकांमधनं प्रकल्प उभे करायचे, प्रकल्पामधून मॅनपॉवर काम लोकांना उद्योग व्यवसाय लोकांना नोकऱ्या उपलब्ध झाल्या पाहिजे. आज आपण पाहिलं तर आपल्या देशामध्ये बऱ्यापैकी जॉबलेस झालाय, आपल्याकडे कुठेही नोकऱ्या मिळत नाहीयेत. ज्या नोकऱ्यांचं सांगण्यात आलं होतं 2-2 कोटी नोकऱ्या देणार म्हणून सांगण्यात आल्या होत्या, त्याच्यामध्ये मला वाटतं की कुठं महिन्याला वर्षाला 2 लाख नोकऱ्या सुद्धा कुठं तयार झाल्या नाही. उलट बेकारी मोठ्या प्रमाणात वाढली या देशामध्ये. आणि अशा वेळेस एक नगरसेवक जो छोटंसं एक स्वप्न घेऊन त्याच्या प्रभागामध्ये कसे प्रकल्प राबवता येतील आणि त्या प्रकल्पांमधून कशा लोकांना नोकरी देता येतील त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. मला वाटतं की महानगरपालिकेमध्ये, पुणे महानगरपालिकेमध्ये असा एकही नगरसेवक नसेल की ज्याने त्याच्या 15 वर्षाच्या कालावधी, ही फक्त निम्मी संख्या आहे. याच्यामध्ये अजून कमीत कमी 25% कामगार आलेले आहेत, कारण आता ते ऑन ड्युटी, बऱ्यापैकी लोक ऑन ड्युटी आहेत. काही लोक आज त्यांना माहीत नाही आहे, काही लोक बाहेर आहेत. संपूर्ण लिस्ट माझ्याकडे म्हणजे 15 वर्षामध्ये जवळजवळ 150 लोकांच्या आसपास लोकांना मी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती या कात्रज परिसरामध्ये कामाला लावलं. मी थोडक्यात सगळ्यांची, मला जेवढे लोकांची, कारण मी काही इथं बोगस लोक उभी केलेले नाही आहे, त्याच्यामध्ये कुणालाही वाटत असेल की त्यांनी माझा फेसबुक लाईव्ह आहे, हा फेसबुक लाईव्ह माझ्या पेजवरती कायम राहणार आहे, माझ्या अकाउंटवरती कायम राहणार आहे. जर तुम्ही या अकाउंटवरती पेजवरती जाऊन झूम करून बघा वाटल्यास, याच्यामधला एकही कर्मचारी जो तुम्हाला बोगस वाटला की जो या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती नाही आहे, वसंत मोरेने त्याला बळत नाही आणि तू भागेला आहे, तर मला वाटतं की मग मी ते त्या ठिकाणी दोषी असेल. मी होता होईल तेवढं, जेवढं मला जमल तेवढं मी सगळ्यांच्या ओळखी करून देण्याचा मी प्रयत्न करतो. मला वाटतं आपण या ठिकाणावरून सुरुवात करू. आता हे सगळे सुरक्षा कर्मचारी आहेत, याच्यामध्ये हा अभिकास भंडलकर आहे, कदम आहे, हा प्रवीण राऊत आहे, तो मयूर ढामल आहे, अमित सरकाळे, निलेश बाळू, सूरज. मला वाटतं की हे कात्रज तलाव तू फुलराणीमध्ये आहे, तू रॅम्पवरती आहे, तू तिकडे हॉस्पिटलला आहे, हा कात्रज तलावावरती, हा कात्रज तलाव, तो कात्रज स्मशानभूमी, तो कात्रज शाळा, हा कात्रज तलाव, निलेश यशवंत, निलेश आणि यशवंत मला दोघांमध्ये फरकच करत बाजूबाजूला राहिले. हा आमचा बाळू मनोज आणि बाळू दोघं भाऊ आहेत. या दोघा भावांना मागच्या महिन्यामध्ये ज्यावेळेस नव्याने सुरक्षा कर्मचारी नेमण्यात आले, त्यावेळेस महानगरपालिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी एक नियम सांगितला की एका घरात 2 माणसं कामाला नाही. त्या ठिकाणी मी बसून ठोकून तो विषय परत त्यांचा करून, कारण या दोघा भावांनी स्मशानभूमीमध्ये कामं केले. कोरोनाच्या कालावधीमध्ये इतकं मोठ्या प्रमाणात काम त्या स्मशानभूमीत झालं, त्याच्यामध्ये दोघे सक्रिय सहभागी असायचे कायम. म्हणून मी हट्टाने ज्या लोकांना कोरोना काळात जे लोकांनी कामं केली त्यांना परत महानगरपालिकेमध्ये कामाला घेतलं पाहिजे, हा माझा हट्ट होता आणि तो मी पूर्ण करून घेतला. म्हणून शेखर दिघे, हा आमचा आसिफ कात्रजकर आहे, हा मुन्ना शेखे, समीर शेखे, गप्पूर शेखे, हा गप्पूर आणि आसिफ, हे दोघं बापले घ्या, ओंकार आहे, या कदम ताई आहेत, या गोठे बोरेकर, हे कात्रज शाळेमध्ये आहेत, या दवाखान्यामध्ये आहेत, या आयलेदेव होळकरमध्ये आहेत, जयाताई कात्रज शाळा, आपल्या सावित्रीबाई फुले अभ्यासिकेमध्ये पवळे, आमच्या अंजलीताई सुपेकर त्या फुलराणीमध्ये आहेत, वानखेडे या कात्रज शाळेमध्ये आहेत, मिस्त्री मॅडम या आमच्या अभ्यासिकेमध्ये आहेत, इकडं फुलराणीमध्ये शेंडकर आहेत, दीप्ती पवार या आमच्या सावित्रीबाई फुले अभ्यासिकेमध्ये, आमच्या भाभी या आसिफची आई आपल्या कात्रज तलावावरती, आता कुठे तलावावरती, आजी आजोबा उद्यानमध्ये या आमच्या कुंभारदाई आहेत, आमच्या मल्हारीची बायको आहे, तुम्ही पांडवे, या दोघी आजी आजोबा उद्यान, तुम्ही कात्रज तलावावरती, कांबळेताई आजी आजोबा उद्यान, या खानदारी मावशी आहेत, या कात्रज दवाखाना, या वळताई आहेत, आमचा हजरत मौलाना युनुस दवाखाना, या आमच्या काकू आहेत, कुंभार काकू या कात्रजमध्ये राहतात, या होळकर उद्यानमध्ये आहेत, तुम्ही इथंच आहेत, तुम्ही तू तिकडे कतळ्यावरती आहे, आमच्या जगताप काकू आहेत त्या इथंच होळकरमध्ये आहेत, तुम्ही फुलेमध्ये आहेत, तुम्ही हे सावित्रीबाई फुलेमध्ये स्वच्छतेसाठी आहेत, हे आमचे कुंभारदाते आहेत, ज्या गार्डनमध्ये आता आपण इथं उभं राहिलो ना, हे गार्डन
मला वाटतं की पहिल्यांदा सुरुवातीच्या कालावधीमध्ये मी 10 वर्षाच्या बागामती नगरसेवक होतो कात्रस्थलावरती. त्यावेळेस कुंभारा त्या 15 वर्षापूर्वी जेव्हा कात्रस्थलावरची कामं चालू झाली तेव्हा ते इकडे होते. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये 5-7 वर्षापूर्वी माझा प्रभाग बदली आला, पूर्ण तिकडची टीम आखी इथं आणली. आणि आता हे जे काही गार्डन तुम्ही बघताय दाखव सगळं जरा, अजून मला या गार्डनचे सगळे लाईव्ह चालू करायचे आहेत. हा फक्त हा एक गार्डनचा भाग आहे. हा या गार्डनचा एकच भाग आहे, वरती एक आहे तिकडे एक गार्डन. सगळं जे काही सुपरविजन करतात ते कुंभरदाते करतात. आमचा कांबळे हा कात्रज तलावावरती असतो. महेश पवार हा इथंच याच गार्डनमध्ये इथं सगळी इथली कामं करतो. तो आमचा सप्त्याच्या स्मशानभूमीमध्ये सुनील चव्हाण ना शॉर्टकटमध्ये सप्ते म्हणतात तर तो कात्र स्मशानभूमीमध्ये काम करतो. आमचा सुधीर सूर्यवंशी हा होळकर गार्डन सावित्रीबाई फुले अभ्यासिका इकडचं काम करतो. इकडे पुढे हा आमचा लक्ष्मण आहे, लक्ष्मण हा लक्ष्मण आहे ना हा स्मशानभूमीत काम करतो. गप्पूर कुठे गप्पूर हे दोघं आहेत ना, हे दोघं हा गप्पूर आणि हा लक्ष्मण यांची एक मी विशेष ओळख करून दिली. कारण कोरोना कालावधी चालू होता, भयानक परिस्थिती होती आणि या भयानक परिस्थितीमध्ये जेव्हा मी पहिल्यांदा तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल की मी एक गाडी फोडली होती एका अधिकाऱ्याची. आणि ती गाडी फोडल्यानंतर ना पहिल्यांदा आम्ही कात्रच्या स्मशानभूमी ओपन केली. नाही तर पहिल्या पूर्वी संगम आणि कैलास या दोनच स्मशानभूमी कात्र पुणे शहरामध्ये होत्या. त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात रोजचा डेथ रेट 56 होता आणि 56 त्या ठिकाणी जाळल्या जायचे नाहीत. म्हणून मी पहिली माझ्या स्मशानभूमीची तयारी केली आणि माझ्या स्मशानभूमीची तयारी केल्यानंतर मी सकाळी ती गाडी फोडली. त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही स्मशानभूमी ओपन केली की आमच्या पण स्मशानभूमीमध्ये तुम्ही मैत्री आणा कोरोनाच्या. आणि त्या कोरोनाच्या मैत्री आमच्याकडे आणल्या की आम्हाला त्यामधून लोकांना संपूर्ण पुणे शहरावर रिलॅक्सेशन कुठेतरी देता येईल असा माझा त्याच्यामध्ये हेतू होता. आणि त्याच दिवशी संध्याकाळी एक मयत आमच्याकडे आली आणि हे दोघंही तिथं होते. हा लक्ष्मण मला वाटतं की खरंच या अशा लोकांचं आहे ना सरकारने सत्कार केला पाहिजे ना की कुठल्या नगरसेवक बिगरसेवकांचा सत्कार केला पाहिजे. गप्पूर आणि हा दोघं अजून एक होता, काय नव्हते तुलाकडं दुसरा होता बरोबर. हे तिघ जण त्या स्मशानभूमीमध्ये होते. रात्री 11:30-12 वाजता मला एक फोन आला की तात्या असं असं झालं कात्रच्या स्मशानभूमीमध्ये कोरोनाची बॉडी आली आहे. आणि ती बॉडी पूर्णपणे पिवळ्या पिशवीमध्ये बांधून आलेली बॉडी होती. 11:30-12 वाजता हे दोघं अजून एक जण तिघ आणि मी चौथा. आम्ही चौघं जण तिथं होतो. महानगरपालिकेचे SI DSI पण होते पण ते बाहेर गेटच्या बाहेर उभे होते. आणि ती 80 किलोची बॉडी तिकडे आली आणि ती बॉडी आम्ही स्ट्रेचरवरती हे दोघं आणि अजून एक तिघ जण स्ट्रेचरवरती ठेवत असताना विचार करा कोरोनाचा सेकंड वेव्ह चालू होता, किती भयानक होता. आणि त्यावेळेस त्या स्मशानभूमीमध्ये आम्ही फक्त 5 जण होतो आणि एक बॉडी आली होती, 80 किलोची बॉडी होती. मी बघत होतो सगळं, माझ्या आज सुद्धा मोबाईलमध्ये तो क्षण आहे, आज सुद्धा माझ्या मोबाईलमध्ये ते रेकॉर्डिंग आहे. हे दोघांनी तिघांनी मिळून ती बॉडी उचलली आणि अचानकपणे टेबलवर ठेवत असताना बॉडी परत खाली पडली. एवढी जड बॉडी होती तरी पण तेव्हापासून मला वाटते की पुणे शहरातल्या सगळ्या स्मशानभूमींमध्ये सगळ्यात जास्त बॉडी कुणी जाळली असेल तर या दोघांनी जाळल्या. हे दोघांनी सगळ्यात जास्त बॉडीवरती कधी कुणाला विचारलं नाही की हा कोणत्या जातीचा आहे. विचारलं का रे कधी? विचारलं नाही. विचारलं ह्या दोघांपुढे ज्या बॉड्या आल्या किंवा मी त्यांना विचारलंय की मुसलमानाची आली, हिंदूची आली, दलितची आली का ख्रिश्चनची आली, आम्ही कुणाला विचारलं नाही कधी. जी बॉडी आमच्याकडे आली त्याचं तोंड झाकलेलं असायचं आणि त्याच्यावरती आम्ही त्या ठिकाणी विधी केले. आम्हाला माणसं त्यांच्या आस्ती न्यायला यायचे नाहीत परंतु आम्ही त्या स्मशानभूमीमध्ये अशी लाईनीच्या लाईनी लावलेल्या पाहिलेत. आणि अशा कालावधीमध्ये ह्या दोघांनी तिथं स्मशानभूमीत कामं केली. जगा हा बबन शितकले हे मला वाटतं जितेंद्र आव्हाड साहेब, आता मी तुम्हाला मुस्लिम दाखवले, हा दलित समाजामधला आहे, हा रामोशी समाजामधला आहे, तो एक रामोशी समाजामधला आहे. या ठिकाणी अनेक दलित समाजामधले आहेत, काका आमचे कुंभार समाजामधले आहेत, हा कांबळे दलित समाजामधला आहे, अजून सगळे बऱ्यापैकी लोक आहेत तिथं. हा पण दलित समाजामधला आहे. तू म्हणाली हो पण दलित समाजामधला आहे. जितेंद्र आव्हाड साहेब डोळे उघडे ठेवून बघा तुम्ही काय बोललात की वसंत मोरेनी दलितांसाठी काय काम केलं.
बॅक कॅमेरा चालू. म्हणजे साहेब तुम्ही बोललात ना की प्रकाश आंबेडकर वसंत बोरला ओळखतात का? प्रकाश आंबेडकर साहेब वसंत बोरला ओळखत नाही, वसंत बोराच्या कामाला ओळखतात. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दलित माझ्याकडे कामाला लावलेत मी. प्रत्येकाचा कुणाला मी कुणाला जात कधी विचारली नाही की तू कुठल्या जातीचा आहे म्हणून. किती दलित आहेत दाखवायचं? हात वर करा, हात वर करा. सगळ्यांवरती मारा दाखवा जरा कॅमेरा. इकडे बघून दाखव. आवडा साहेब डोळे उघडून बघा. हे डोळे हे आज नाही आणि हे पैसे देऊन आणलेली गर्दी नाहीये. 15 वर्षापासून कामाला लावलेत, 15 वर्षापासून कामाला लावले लोक आहेत. मुस्लिम किती आहेत? आतवरती करा. अजून मला वाटतं 1-2 आलेले नाही आहेत. इकडे आली आपलं ओबीसी समाजाचे कोण कोण आहेत? कुंभार वगैरे सगळे दाखवा. आता मराठी किती आहेत? हिंदू मराठा किती आहेत दाखवा. हे पण मला वाटतं की आवड साहेब एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. त्या करमुडे ना काय रे करमुडे करमुडे की करमुडे काय कुणाला मारलं होतं तुम्ही? करमुडे. एखाद्या कार्यकर्त्याला त्याने तुमच्या फेसबुकला पोस्ट केली म्हणून तुम्ही त्याला खोलीमध्ये घेतला, बदड बदड बदडला, पोलिसांना मारायला लावलं, कार्यकर्त्यांना मारायला लावलं आणि त्याच्यानंतर ना तुम्ही स्वतः मंत्री असताना तुम्ही परत तिकडे नेऊन झालात. तुमच्यावरती कुठलं दोषारोपपत्र दाखल केलं गेलं नाही. आम्ही कधी कुठल्या गरीबावरती अन्याय केला नाही. आम्ही गरीबाला कायम पोटाला लावण्याचं काम केलं. पण आजपर्यंत मी ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षामध्ये कधी जाती धर्माच्या बाबतीमध्ये विचारलं जात नव्हतं. आणि ज्या पक्षाने मला घेतलं, ज्या पक्षाने मला वंचित बहुजन आघाडीने मला सामावून घेतलं, तर वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा मला कधी माझा धर्म माझी जात विचारलेली आहे. आणि आता तुम्ही कोण मला विचारणार आहे की वसंत मोरेने दलितांसाठी काय केलं? आता इथं बघितलं तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघितलं असेल. कदाचित हा लाईव्ह घ्यायची माझी इच्छा सुद्धा नव्हती. परंतु आजकाल समाजामध्ये तुमच्यासारखी लोक जी आहेत ना राजकारणामध्ये, या तुमच्यासारख्या लोकांमुळे आज समाज बदनाम होत चाललाय. जातीपातीमध्ये लोकांना विभागलं जाते, जाती धर्माची भिंती एकमेकांमध्ये उभ्या केल्या जातात आणि त्याच्यामुळेच आज समाज दुभंगलाय. त्याच्यामुळेच आज समाजाची वाट लागलीय. प्रत्येक जण आपण शाळेमध्ये असताना काही गोष्टी बघायचो कधी कुठल्या डबा तुम्ही सांगा. म्हणजे आपण ज्या टायमाला कदाचित माझ्या वयाची जी लोक असतील 40, 45, 50 अशा असतील किंवा 30-35 पुढचे जरी लोक कोणी असतील, तुम्ही शाळेमध्ये असताना कधी तुमच्या डब्यामध्ये कोण खाण्याला जात विचारले का? कधीतरी विचारत होतं का आपण? आपण तुम्ही शाळेत जायचा, शाळेमध्ये बसल्यानंतर ना आपण पहिलं तर मला तर आठवतंय की एक तर कुणाच्या डब्यामध्ये खायचं. आज या अशा नेत्यांमुळं समाजामध्ये बसणारा प्रत्येक माणूस त्याच्या कपाळाला लावलेल्या टिक्क्यावर ओळखला जातो. लोकांनी टिक्क्याचे कलर बदलले. कुणी भगवा केलाय, कुणी निळा केलाय, कुणी पिवळा केलाय, कुणी हिरवा केलाय आणि तो तुमच्यासारख्या लोकांमुळे केलाय. तुमच्यासारख्या लोकांनी समाजामध्ये दुभंगलाय. तुमच्यासारख्या लोकांनी समाजामध्ये दुफळी निर्माण केली आहे. आणि आता परत आमच्या पुण्यामध्ये येऊन तुम्ही आम्हालाच प्रश्न करताय की वसंत मोरेने दलितांसाठी काय केलं? साहेब उघडे डोळे ठेवून बघा. विकासाच्या मार्गावरती चालणारा वसंत मोरे की ज्याने कायम या कात्रज सुंदर स्वच्छ असावं, या कात्रज मधल्या बागा चांगल्या असाव्यात, या कात्रज मधल्या अभ्यासिका चांगल्या असाव्यात, इकडचे दवाखाने चांगले असावेत म्हणून कायम वसंत मोरेने आयुष्यभर गेली 17 वर्ष काम केलंय. आणि आता कुठेतरी इकडे कुठल्या तरी मोठ्या सभागृहात जाण्याचा मी प्रयत्न करतोय. मी एका सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे. माझ्या घरामध्ये मला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाहीये. कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना मी आज इथपर्यंत पोहोचतो. आणि मी जात असताना माझ्या मागाने ही फौज उभी केलेली आहे. ही कुठल्या जाती धर्माची फौज नाहीये. ज्यांच्या पोटाला पीळ पडतो ना त्यांना तिकडे जात आठवत नाही. आणि त्यांना जात आठवून देणारे तुमच्यासारखी लोक असतात, तुमच्यासारखे नेते असतात की ज्यांच्यामुळे जातीमध्ये जातीपातीमध्ये लोकांना विभागलं जातं. कुठला धर्म कुठली जात म्हणत नाही की आमची एकमेकांची आम्ही डोकी फोडा. पण तुमच्यासारखी लोक ज्यावेळेस अशी समाजामध्ये नेतृत्व करतात त्यावेळेस 100% समाज कुठेतरी जातीमध्ये विभागला जातो.
आणि मग तिथं तू हिंदू, तू मुस्लिम, तू दलित, तू ख्रिश्चन, तू याचा तू त्याचा अशा पद्धतीने पाहिलं जात. मला वाटतं की ज्यावेळेस माणसाच्या पोटाला भूक लागते ना, काय सगळे तेच खातात ना हो, काय इकडं आलेलं दलित कुठलं काय वेगळं खातात, हिंदू काय वेगळं खातात, मुस्लिम काय वेगळं खातात, ख्रिश्चन काय वेगळं खातात, असं काय का? छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस स्वराज्य उभं केलं ना, त्यावेळेस कुणाला आठव्या पकड जाती संघ घेऊन महाराज चालले होते. महाराजांनी सगळ्या जाती धर्मातली लोक सोबत घेतली होती. आणि तुम्ही मात्र स्वतःवरती कुठेतरी शिक्के मारून घेता आणि शिक्क्याचं राजकारण मला पुण्यामध्ये बंद करायचं. कोणत्याही परिस्थितीमध्ये माझं पुणे मला शांत, सुरक्षित, स्वच्छ, सुंदर असलं पाहिजे, यासाठी मी कुठेतरी प्रयत्न करतोय. म्हणून मी ती लोकसभेची निवडणूक लढवतोय. आणि तुम्ही तिकडे येऊन म्हणता की दलितांसाठी काय केलं, वसंत मोरेला ओळखतात का? मला कुणी तुम्ही मला शिफारस पत्र किंवा तुम्ही मला ओळखपत्र द्यायची साहेब गरज नाहीये. तुम्ही खूप नेते, मोठे नेते आहात महाराष्ट्रातले, खूप मोठे नेते आहात तुम्ही. तुम्ही कॅबिनेटपर्यंत तुम्ही तुमचं मंत्रीपद होतं, तुम्ही कामगार नेते होता. तुम्ही ज्या टायमाला कामगार नेते होता त्या टायमाला तुम्ही काय जाती धर्म बघून लोकांना नोकऱ्या देत होता का? तर या गोष्टी आव्हाडसाहेब पुण्यामध्ये सुसंस्कृत पुणे, या सुसंस्कृत पुण्यामध्ये जर परत येऊन तुम्ही अशा प्रकारच्या गप्पा गोष्टी जाती धर्माच्या करताल तर याद राखा, इथून पुढे भविष्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या समोर तुमची गाठ आहे. आम्ही तुमच्या समोर उभे असू. कुणाचाही जाती धर्माचा तुम्ही काढला, कुणाला जात विचारली, कुणाच्या जातीवरती बोललात, ते लक्षात ठेवा. तुम्ही ज्या ठिकाणी या पुणे शहरामध्ये येऊन अशा प्रकारच्या गोलगणा करताल त्यावेळेस आम्ही तुम्हाला दाखवू देऊ. कारण इथं असणारा वंचित म्हणजे फक्त दलित नाहीये, प्रत्येक समाजामध्ये वंचित आहेत. मराठी मराठीमध्ये वंचित आहेत, मुस्लिमांमध्ये वंचित आहेत, ख्रिश्चनांमध्ये वंचित आहेत, दलितांमध्ये वंचित आहेत. आणि या सगळ्यांना एकत्र करून आदरणीय श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेबांनी वंचित बहुजन आघाडी निर्माण केलेली आहे. आणि मला वाटतं की मी आज त्यांच्या पावलोपावल ठेवून त्यांच्या सोबत त्यांच्या पाठीमागं कुठेतरी मी निवडणूक लढण्याचा प्रयत्न करतोय. कुठल्या जागीरदारांचं पैशावाल्यांचं नेतृत्व मी करत नाही. मी अतिशय प्रामाणिकपणे मी माझं काम करतोय. तेव्हा मला वाटतं की भविष्यामध्ये या पुणे शहरामध्ये पुण्याच्या बाहेरच्या कुठल्याही नेत्याने जो कुणाच्या प्रचारासाठी येईल, मग भाजपच्या प्रचारासाठी येऊ द्या, काँग्रेसच्या येऊ द्या, माझ्या वंचित बहुजन आघाडीचे येऊ द्या. आम्ही तर कधी जातीपातीवरती बोलणार नाही, परंतु इतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना असेल, ए बी सी डी जे काही गट आहेत त्यांचे, त्याच्यामध्ये कुठलाही उमेदवार असू द्या. मुरलीधर अण्णाच्या प्रचारासाठी येऊ द्या किंवा रोहित भाऊच्या प्रचारासाठी येऊ द्या. आल्यानंतर ना त्या प्रचारामध्ये उभ्या असणाऱ्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी, मग त्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील किंवा भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, यांनी पहिल्यांदा त्यांचा नेता जर कुठल्या जातीपातीवरती बोलत असेल तर त्याला पहिल्यांदा थांबवलं पाहिजे. मी सुद्धा स्वतः सकल मराठा समाजामधून येतो, मी सकल मराठा समाजामधून काम करतो, परंतु मी कधी जातीचं राजकारण माझ्या समाजाबरोबर माझ्या समाजामध्ये मी केलं नाही. ज्या ज्यावेळेस माझ्या समाजाला माझी गरज लागली त्या त्यावेळेस मी समाजाच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिलो आहे. तेव्हा मी ह्या सगळ्यांना सोबत घेऊन चाललोय. माझे पुणेकरांना, सगळं सर्व पुणेकरांना माझी विनंती असं आजच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून की वसंत मोरे धर्मनिरपेक्ष राजकारण करण्याचा प्रयत्न करतोय. कुठे जाती धर्माच्या भिंती माझ्या आड येऊ नये म्हणून मी प्रयत्न करतोय. आणि जर अशा प्रकारे कोण जाती धर्माच्या भिंती आड आणून जर कोण जातीच्या कुठल्या तरी घोंगड्या अंगावर घेऊन जर तुम्हाला आम्हाला फसवणार असेल आणि निवडणुकांमध्ये एकमेकांची डुकी फोडायला लावणार असेल तर त्यांना जागा तुम्ही लोकांनी दाखवली पाहिजे. मी येणाऱ्या महानगर येणाऱ्या आत्ताच्या निवडणुकीनंतर ना 30 तारखेनंतर ना मी प्रत्येक चौका चौकामध्ये येणार. माझ्या मागं प्रकाश आंबेडकर आणि सुजात आंबेडकर सोडले तर मोठं कुणीच नाहीये. आणि मला वाटतं की सगळ्यात मोठी ताकद वसंत मोरेच्या मागं कुठली असेल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधानाची ताकद माझ्या मागे आहे. संविधान ज्यांनी निर्माण केलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावून आम्ही काम करणार आहे. त्यामुळे त्या संविधानावरती तुम्ही चाललात. संविधानामध्ये तुम्ही 400 पारची स्वप्न वागता आणि संविधान बदलण्याचं जर तुम्ही काम करणार असेल तर आम्ही 100% तुमच्या समोर आम्ही पाय रोवून उभे राहणार आहोत. एवढं आजच्या लाईव्हच्या माध्यमातून सांगतो. आणि पुन्हा एकदा मला वाटतं माझ्या या ठिकाणी मी ज्या 2 अभ्यासिका चालवतो, एक कात्रज तलावावरती आहे, ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नानासाहेब पेशवे तलावावरती आहे, आणि दुसरी सावित्रीबाई फुले अभ्यासिका आहे. या अभ्यासिका आणि इथली गार्डन्स मी थोड्या दिवसात तुम्हाला दाखवणार आहे लाईव्हच्या माध्यमातून. एखादा नगरसेवक विकासाच्या कामावरती जात असताना जो त्याच्या प्रभागाची स्वप्न बघतो नगरसेवक असताना, मग मला वाटतं की मला लोकसभेमध्ये काम करण्याची संधी या पुणेकरांनी दिली
तर मी कात्रचा पॅटर्न, मी जो काय म्हणतो ना, यांचा जो काय भांडणं लावायचा पॅटर्न चालला आहे, याचा त्याचा फळाफुडीचा पॅटर्न चालला आहे, माझा पॅटर्न हा विकासाचा पॅटर्न आहे, कात्रच्या विकासाचा पॅटर्न आहे. आणि तो कात्रच्या विकासाचा पॅटर्न मला 100% संपूर्ण पुणे शहरामध्ये राबवायचा आहे. आज या ठिकाणी आपल्या सावित्रीबाई फुले अभ्यासिकेमध्ये अभ्यास करत असताना दोन विद्यार्थिनी PSI च्या परीक्षा पास झाल्यात. आणि त्या PSI च्या परीक्षा पास झाल्या, त्या अभ्यास करून पास झाल्यात माझ्या अभ्यासिकेमध्ये. मला आत्ताच आमच्या अभ्यासिकेमधले पवारताई, बरोबर ना, तुम्ही सांगितलं ना, मुक्तीताईंनी सांगितलं मला की आपल्या अभ्यासिकेमध्ये दोन तरुणी आहेत की ज्या अभ्यास करून अभ्यासिकेमध्ये PSI च्या परीक्षा त्यांनी पास झाल्यात. त्यांना मी इथं बोलू का, ते आज आमच्या तिथं अभ्यासिकेमध्ये आलं होत्या, तर त्यांना म्हणलं त्यांना इथंच बोलवा. कारण वसंत मोरे काय काम करतो हे बघायला जितेंद्र आव्हाड साहेब तुम्हाला दिवस पुरणार नाही. आणि मला वाटतं की जर तुम्हाला बघायचं असेल ना, जितेंद्र आव्हाड साहेबच काय, कालच्या माननीय मुख्यमंत्री साहेबसुद्धा बोलले, मला वाटतं थोड्या दिवसामध्ये आता पंतप्रधान येणार आहेत पुण्यामध्ये, ते सुद्धा बोलतील वसंत मोरे बाबतीमध्ये. आणि मला वाटतं काल मुख्यमंत्री साहेब सुद्धा म्हणले की भाऊ तात्या कोण चालणार नाही या पुणे शहरात, फक्त तात्याच चालणार, तात्याचीच दादागिरी या पुणे शहरामध्ये चालणार, तात्याने जे काम केले तात्याच्या कामाची दादागिरी या पुणे शहरामध्ये चालणार, तात्याचे विकास काम या पुणे शहरामध्ये चालणार. म्हणून मी आज या ठिकाणी सांगतो की एकाच विषयातून नाही, अनेक विषयातून मी काम केलेले आहे, त्याच्यामध्ये याताही सांगतील. मी सावित्रीबाई फुले अभ्यासिकेमध्ये होते. खरंच ती लायब्ररी पण खरंच खूप छान आहे, तिथलं वातावरण पण खूप छान आहे. आणि फी अशी खूप निग्लिजिबल आहे की जी कोणीही एखादा सामान्य व्यक्ती भरू शकतो किंवा एखादा सामान्य विद्यार्थी भरू शकतो. थँक्यू दादा, आम्हाला तुमची खरंच खूप मदत झाली, थँक्यू. मी कात्रज तलावरती होते 2018 पासून. ती लायब्ररी फ्री होती सर, आणि त्या लायब्ररीसारखी लायब्ररी पूर्ण पुण्यात नाही आहे. त्यानंतर आम्ही दत्तनगरला आलो आणि तिथेही अशी लायब्ररी, म्हणजे 400 रुपये इतकी मिनिमम फी होती की, आणि तिथलं जे वातावरण आहे ते खूप छान आहे. कोणीही येऊन बघावं मला असं वाटतं, त्या लायब्ररीचा अनुभव घ्यावा आणि तिथे स्टडी करावा. खरंच एक खूप छान लायब्ररी तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिली, धन्यवाद.